हे आहे बीटीव्ही नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी प्रतिबिंब जनमनाचं। नमस्कार, संवाद प्रतिवाद मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। 10वी आणि 12वी हे दोन्ही शालेय जीवनातील आणि महाविद्यालयीन जीवनातील अत्यंत महत्त्वाचे टप्पे असे आपण सगळेजण मानतो आणि त्यामुळे घरोघरी 10वीची परीक्षा आहे, 12वीची परीक्षा आहे या विषयावरती बोललं जात असतं, एक प्रकारे भीतीच दाखवली जात असते मुलांना पण आणि इतरांना पण। म्हणजे 10वीचं आणि 12वीचं वर्ष म्हणजे आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची लढाई असं एकूण समीकरण आहे। याच विषयावरती भाष्य करणारा एक नवा मराठी चित्रपट 12 जानेवारीपासून प्रदर्शित होतोय, ज्याचं नाव आहे बारायण। नाव सुद्धा अत्यंत इंटरेस्टिंग आहे, विषय इंटरेस्टिंग आहे, तुमच्या आमच्या जगण्याशी निगडीत असा हा विषय आहे। घरोघरी मातीच्या चुली, त्यानुसार प्रत्येक घरामध्ये 10वी किंवा 12वीला मुलगा किंवा मुलगी गेल्यानंतर त्या घरामध्ये काय होतं याच्याबद्दलचं विश्लेषण या चित्रपटामध्ये आहे की हा चित्रपट निखळ करमणूक करणार आहे, या सगळ्या विषयी आज आपण बोलणार आहोत। आणि त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये 12ची संपूर्ण टीम आली आहे। मी स्वागत करतो संजय मोने यांचं, नमस्कार। त्याचबरोबर या चित्रपटामध्ये आईची भूमिका करणाऱ्या प्रतीक्षा लोणकर, नमस्कार। नंदू माधव या चित्रपटामध्ये वडिलांच्या भूमिकेमध्ये आहे, नंदूचंही स्वागत, नमस्कार। आणि नवीन चेहरा 12च्या निमित्ताने मिळणारा अनुराग वरळीकर, चौघांचे स्वागत आहे। सुरुवातीला म्हटलं तसं पिक्चर आम्ही बघितलेलं नाही आहे, 12 तारखेला रिलीज होणार आहे। आणखीन या चित्रपटाची एकूण स्टोरी किंवा कथासूत्र काय आहे हे तुम्ही जे काय आम्हाला कागद दिले त्याच्यानं समजलेलं आहे। संजय म्हणे मी तुम्हाला विचारणार आहे, तुमच्या घरामध्ये गेल्या वर्षी 10वी झालेली होती, आता 12वी आहे, पुढच्या वर्षी आहे जुलियाची, तुम्ही या चित्रपटाचा रिलिव्हन्स कसा जोडला, स्वतःपासून लावलात का? या चित्रपटाची जी कथा आहे ती 12वीचं किंवा जे महत्वाचं वर्ष होतं त्याबद्दल आहे। सुदैवाने माझ्या घरी मी ती परिस्थिती आणू दिली नाही, मी पूर्णपणे माझ्या मुलीला स्वातंत्र्य दिले होतं, माझ्या बायकोनी पण तिला कधीच विचारलं नाही, सुकन्या हां, तिने तिचा अभ्यास केला, तिने तिचे मार्क, तिला एक क्लास हवा होता, मला वाटतं त्या क्लासला तिच्या मैत्रिणी जात होत्या म्हणून ती त्या क्लासला जात होती आणि त्यांनी मजा केली आणि ती पास झाली। ती 11वीला गेली, आता पुढच्या वर्षी 12वी, आता मी तिला म्हटलं अगं जशी 11वी तशीच 12वी, जशी 10वी तशी 11वी तशी 12वी आणि तिने तिचं ठरवलेलं आहे त्या पद्धतीने होणार आहे। ताणतणाव घेऊन काहीच फायदा होत नाही ना। 12मध्ये ताणतणाव दाखवले, मुलांवरचा स्ट्रेस दाखवलाय, की एकूणच या चित्रपटाची वन लाईन स्टोरी काय सांगते? वन लाईन स्टोरी अशी आहे की 12वी ही एक अत्यंत महत्वाची, एक महत्वाचा टप्पा आहे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात येण्याला। पूर्वी इंटर होता तसा आता 12वी आहे। या 12वीनंतर बरंच काही ठरतं, मुलाचं तर ठरतंच पण मुलाला मिळणाऱ्या मार्कांवरती दुर्दैवानी आई वडिलांचे आणि मुलाचे संबंध ठरतात, खरं नातेवाईकांचे आणि आई वडिलांचे संबंध ठरतात आणि मुलाकडे बघण्याचा दृष्टिकोन पण मुलाकडे बघण्याचा दृष्टिकोन ठरतो। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आई वडील परिपक्व असतात ना, बरं असं पण मानतो की मानूया आई वडील परिपक्व असतात, त्यामुळे त्यांनी त्यांचा दृष्टिकोन आहे ना तो थोडा बदलून बघायला काही हरकत नसते। मुलगा बिचारा लहान असतो त्यामुळे त्याचा दृष्टिकोन जर एकदा त्यावेळेला आई वडिलांकडे बघण्याचा बदलला, बरोबर, आणि जर त्याच्या मनामध्ये आई वडिलांबद्दल गाठ बसली तर ती गाठ पुढे नाही निघत। आणि हे मी बघितलेलं आहे आजूबाजूला होताना, म्हणून मी माझ्या मुलीच्या बाबतीत ती काळजी घेतली आणि हा सिनेमा नेमक्या त्याच गोष्टीवर बोट ठेवतो। वरवर बघायला वाटतं की हे काय सोप्यात आहे, 12वीचा काय अभ्यास करायला लागतो वगैरे, नाही, अत्यंत नाजूक पद्धतीने प्रश्न, हळुवार पद्धतीने प्रश्न हाताळायला लागतो आणि तो लोकांना कळण्यासाठी तो जर आपण प्रचारकी थाटाने केला असता ना तर तो लोकांना नाही आवडत, कारण सर्वसाधारण मराठी माणसाला आपण कायम असं वाटत असतं की अख्ख्या भारतात शहाणे कोण आवडतं, मराठी, त्यामुळे तो त्याला जर कोणी प्रचारकी थाटाने समजून घ्यायला लागलं तर तो धुडकावून लावतो, कारण त्याला वाटतं आपल्याला सगळ्यात जास्त कळतं, कारण सगळ्यात जास्तीत जास्त समाजसुधारक महाराष्ट्रात झालेले आहेत, समाज सुधारल्यानंतर सोडा पण सगळ्यात जास्तीत जास्त समाज सुधारक महाराष्ट्रात झालेले आहेत, त्यामुळे त्याला ते आवडत नाही, त्यामुळे त्याला त्याच्या भाषेत पटेल अशा पद्धतीने ते सांगावं लागतं आणि मराठी माणूस याही बाबतीत फार पुढे आहे, मनोरंजन आणि त्याचा आस्वाद घेणं याही बाबतीत तो पुढे नाही। मी नंदूला तर तोच प्रश्न विचारणार होतो की तुम्ही जी प्रेस नोट दिली त्यात असं लिहिलं आहे की निखळ कौटुंबिक मनोरंजन आणि सामाजिक संदेश देणारा चित्रपट,
म्हणजे हा विनोदी जॉनरचा चित्रपट आहे, ब्लॅक कॉमेडीतला आहे, काय आहे? नाही, याला कौटुंबिक चित्रपट आहे, सामाजिक चित्रपट आहे. आता आपल्या समाजामध्ये ज्या काही घटना घडतात रोजच्या आयुष्यामध्ये, त्याच्यामध्ये ताणतणाव आहेत, विरोध निर्माण होतो, एकमेकांवर कुरघोडी केली जाते, टॉन्टिंग केलं जातं, त्याच्यातनं जो काही हास्य निर्माण होईल, जी काही टाळीची वाक्य असतात किंवा दाद देण्यासारखी वाक्य तुझ्या माझ्यामध्ये घडत असतात, तर तसा तो चित्रपट आहे की पूर्ण चित्रपटभर जे समाजामध्ये आत्ता घडतं आहे ते बारावीच्या निमित्तानं दाखवण्याचा प्रयत्न आहे. आणि ते वर्ष महत्वाचं आहे ना आपल्या समाजाच्या दृष्टीनं. मग ते किती महत्वाचं आहे का, त्याला या समाजाने कसं बघितलेलं आहे, मग आपल्या घरातले नातेवाईक कशा पद्धतीने आपल्याशी रिलेट करतात त्या वर्षांमध्ये, नाही नाही आता तुमच्या मुलाचं 12वी, आता मी काही येणार नाही आहे तुमच्याकडे, हे काय प्रकरण आहे. याच्यात ना विरोध पण तयार होतो आणि ती कॉमेंट पण तयार होते, आणि ती व्यवस्था पण काय आहे, शिक्षण असू दे किंवा सामाजिक असू दे, ते पण या चित्रपटातून दिसायला लागतं. आता मनोरंजनाचा या चित्रपटातला तुझा जो रोल आहे त्यातले वडील जे आहेत हे कोणत्या बाजूचे आहेत? नाही मी सस्पेन्स नाही फोडणार, पण ते वडील आता सर्वसामान्यपणे आपल्याला जे वडील या समाजामध्ये दिसतात, कारण की आईची भूमिका, आईची म्हणण्यापेक्षा मी बाईची म्हणे, कारण की ती पहिल्यापासून आपल्या घराला इतकी संरक्षण आणि इतकं सांभाळत पुढे नेते, जेवणाचं बघा, गाद्यांचं बघा, हे बघा, लग्न करण्याचं बघा. 12वीच्या वर्षामध्ये तिला आणखीन सजग राहावं लागतं, त्याचा डब्बा आहे का, त्याचा अलाराम होईल का, त्याला सकाळी दूध दिलं का, बोर्नव्हिटा दिलं का, इथपासून ती माऊली बिचारी सगळ्याच बायका ह्या आपल्या कुटुंबाची काळजी घेत असतात, त्या पद्धतीनं आईचं कॅरेक्टर आहे. आणि त्यामुळे म्हणा का पुरुष एकंदरीतच फार चाललंय, चालू दे, बघू दे, काही घडलं तर मग आपण सपोर्ट करू किंवा त्याला एक उचलून धरू किंवा त्याला विरोध करू किंवा अशा पद्धतीची थोडीशी डगमगती भूमिका असते, तशा पद्धतीचा आत्ताचा बाप आहे इन जनरल समाजामध्ये. ओके, नुसतं माझं नवऱ्याचं आणि बापाचं कॅरेक्टर नाही, तर एकीकडे माझा पेशा त्या कॅरेक्टरचा शिक्षक म्हणूनही आहे. बरं, ओके. आता शिक्षक म्हणून त्याचं काही म्हणणं आहे ते पण आमच्या दिग्दर्शकानं लेखकानं मांडलेलं आहे की हलकसं तिकडे की तो शिक्षण पद्धतीकडे किंवा आत्ताच्या व्यवस्थेकडे कसा बघतोय. आता घरामध्येच 12वी, तिकडे शिक्षणात वेगळं सांगतोय, इकडे वेगळं घडतंय, अशी एका द्विधा मनस्थितीत अडकलेला आणि कचाटात सापडलेला तो एक पात्र आहे. WWE ची फायनल मॅच आहे, टीव्ही लावून अन्यायाला वाचा फोड. पण अन्या 12वीला आहे ना, मग आपल्याला का शिक्षा? काय समस्या? हा माझा मुलगा आहे अनिरुद्ध, 12वीला येतो, त्याला चांगले मार्क मिळावे. ह्या 12वीचा वर्ष म्हणजे लय 12चा असतात. अरे बापरे, एक्स्ट्रा लोड, एक्स्ट्रा मार्क्स, प्रत्येक विषयांचे 40,000, एवढ्या पैशात तो 2 लग्न होतील. पढाई कशी चालू आहे? ठीक चल रही. प्रतीक्षा लोणकर, खर तर अत्यंत सिलेक्टेड पिक्चर, सिलेक्टेड नाटक, जे मला आश्चर्य वाटतं की प्रतीक्षा लोणकरना इतका प्रचंड स्कोप असूनही तुम्ही कधी हिरोईन होणार म्हणून कधी धडपड केली नाही, तुम्ही कधी विशिष्ट चरित्र अभिनेत्रीच्या भूमिका मिळाव्यात म्हणून धडपड केली नाही. मुळात कुठलाही चित्रपट स्वीकारताना काय क्रायटेरिया असतो? तू म्हणालास ना ऍक्च्युली की अत्यंत सिलेक्टिव्ह, म्हणजे मला वाटतं मी जेव्हा पहिल्यांदा म्हणजे नाटक, चित्रपट हे किंवा सिरियल काही असेल, एकतर पॅशन आहे म्हणूनच या फील्डमध्ये आलो, त्यामुळे मला कधीही मी मिळेल त्या भूमिका करण्यापेक्षा माझा कल नेहमीच आवडेल त्या भूमिका करण्याकडे राहिला. आणि कारण मला त्याच्यातून म्हणजे आनंद मिळवायचा होता, आणि आनंद मिळवायचा, आणि मग त्याच्याबरोबर व्यवसाय म्हटल्यावरती, म्हणजे एकदा व्यवसाय म्हणून स्वीकारल्यावरती आपण सगळ्या गोष्टी आपण पाळतोच आणि ते आहेच, त्यामुळे मी नेहमीच अशा प्रकारची म्हणजे असं बघते की मला ती भूमिका आवडली तर ती स्वीकारावी. तर या चित्रपटाच्या बाबतीत ही भूमिका मला एकतर विषय महत्त्वाचा वाटला, आणि दुसरी गोष्ट मला असं वाटलं की त्याची मांडणी जी आहे, म्हणजे विषय खरं म्हणाल तर खूप चांगले चांगले येऊन गेलेत, पण प्रत्येक वेळी त्याची मांडणी तितकी चांगल्या पद्धतीने होतेच असं नाही. तर ह्याची मांडणी मला चांगली वाटली, याच्यात जे अनेक मुद्दे येऊन गेले ते मला खूप रिलेट करणारे वाटले, मला स्वतःला रिलेट करणारे, माझ्या आजूबाजूच्यांशी रिलेट करणारे असे वाटले, त्याच्यामुळे मला असं वाटलं की या चित्रपटाचा आपण भाग व्हायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे हा दिग्दर्शक, आमचा जो दिग्दर्शक आहे दीपक पाटील, त्याचं मला फार कौतुक या गोष्टीसाठी वाटलं की त्याची ती पहिली फिल्म आहे, म्हणजे आधी त्यांनी काम केलेलं आहे प्रोमोजमध्ये आणि याच्यामध्ये, पण ह्याच्यातलं मला त्यांचं वैशिष्ट्य वाटलं की पहिल्या चित्रपटामध्ये त्याची, म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा त्याला भेटायला गेले, आमची जेव्हा पहिली भेट झाली त्यावेळी त्यांनी मला लॅपटॉपवरती पूर्ण प्रेझेंटेशन दिलं होतं की त्याला काय काय करायचं आहे, त्याच्या मनात काय आहे किंवा कसं त्याचं एक्झिक्युशन असणार आहे, तर मला फार छान वाटलं, कारण होमवर्क आणि पेपरवर्क परफेक्ट. हा, म्हणजे माझं म्हणणं उलट कधी कधी असं वाटतं की कोणीतरी जुने कोणीतरी अशांबरोबर काम करून तो एक बंचुकेपणा असण्यापेक्षा नवीन आलेल्यांमध्ये तो एक उत्साह असतो, ऑनेस्टी असते,
प्रामाणिकपणा म्हणजे आपण ज्याला म्हणतो तसं ते सगळे असल्यामुळे मला असं वाटलं की ह्याच्याशी आपण असोसिएट व्हायला पाहिजे या प्रोजेक्टशी आणि त्यामुळे मी हा चित्रपट स्वीकारला. कथा त्यांचीच आहे ना? त्यांचीच कथा आहे, त्यांचंच म्हणजे सगळं आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला पटकथा संवाद. हां म्हणजे अजून एकाची त्यांना मदत आहे पण आणि डिरेक्शन तर त्याच्यामुळे म्हणजे आमचे जे कॅमेरामन आहेत सिनेमॅटोग्राफर मर्झी म्हणून तर त्यांचाही मला वाटतं पहिला किंवा दुसराच हा चित्रपट आहे तर मला फार छान वाटतं. सगळी फ्रेश टीम, त्यांचा नवीन दृष्टिकोन आणि त्यांचं काहीतरी ज्याला आपण म्हणतो ना की छान त्यामुळे कॉन्ट्रीब्युशन जे असतं त्याच्याशी मला खूप मनापासून असोसिएट व्हावं असं वाटलं आणि त्यामुळे रोल तर चांगला होताच, आजूबाजूला सगळे काम करणारे छान होते. चित्रपटातली आई कशी आहे? मुलाकडनं प्रचंड अपेक्षा असलेली, मुलाला भरपूर मार्क मिळवायची जी ट्रॅडिशन असते, अगदी अगदी बारावीच्या मुलाची आई जशी असावी तशीच ती आई आहे, वेगळी काही नाहीये. फक्त टिपिकल म्हणताना त्याच्यात कुठेतरी हे येतं ना, तर मला असं वाटतं की ती अत्यंत नेक्स्ट डोअर गर्ल म्हणतो तसं नेक्स्ट डोअर आई आहे ती ऍक्च्युली, की जी कुठेही तुम्हाला बघायला मिळेल, कोणत्याही बारावीचा जो मुलगा आहे त्यांच्या घरात, की तिचं सगळं वेळापत्रक कसं त्याच्यानुसार बदलतं, तिचं सगळा स्वयंपाक, तिचं कोणाकडे त्याला घेऊन जायचं, त्याला कोणत्या क्लासला लावायचं, ह्या सगळ्यात आहे. आणि ते सगळं केल्यानंतर तेवढीच म्हणजे काय म्हणतात त्याला असोशिएशन त्या रिझल्टची वाट बघणारी आणि तेवढीच याने ती परत नाराज होणारी, परत त्याला तो ऍडमिशन मिळाल्यावर तेवढीच उत्साहाने करणारी, अशी ज्याला आपण म्हणतो की रसरशीत अगदी हाडा मासाची अशी ती कॅरेक्टर आहे. अनुराग उरळेकर, आपण पहिल्यांदाच भेटतोय, बारावी झाली असेलच, या चित्रपटाचा स्वतःच्या आयुष्याशी काही संबंध जाणवतोय का? नाही, बारावीचा हा टप्पा नक्कीच झाल्यामुळे ते त्यातला माझा जो अनुभव होता तो नक्कीच मी घेऊ शकलो. पण मला सांगायला आवडेल की माझा, मी जेव्हा बारावीत होतो तेव्हा माझ्या घरनं एवढं मला असं प्रेशर नव्हतं की तुला इंजिनिअरिंगच करायला हवं किंवा तुला मेडिकललाच जायला हवं, असं काहीच बंधनं नव्हती माझ्यावर, त्यामुळे मी ही फिल्मही करू शकलो, कारण का जे मला आवडतंय ते मी करू शकलो. तू याच्यापूर्वी तुझा प्रवास कसा आहे, म्हणजे थिएटरपासून काय? नाही, मी आधी फिल्म्स केल्यात, मी आज अ चाइल्ड आर्टिस्ट सुरू केलेलं खरं. देवकी जर चित्रपट तुम्हाला माहिती असेल, अलका कुबल वगैरे, तर त्यात होतो मी. आणि त्याच्यानंतर असे मिशन चॅम्पियन, पोर बाजार वगैरे असे बरेच झाले चित्रपट. सो त्याच्यानंतर आता बार आहे, म्हणजे बाल कलाकारापासून आता युवा किशोर कलाकारापर्यंत प्रवास आहे. हो, लसावी मसावी एकत्र, पेज नंबर 229 कधी शिकवणार? फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आवड बरीच पुढे गेली तुमची. अभ्यास व्यवस्थित करतोस ना? डॉक्टर व्हायचंय तुला अभिदादा सारखं? आइन्स्टाईन, न्यूटन आणि अनिरुद्ध आता असाच हो विजेता. चित्रपटाचं प्रमोशन तर होत राहील, पण आज संजय मोने, नंदू आणि प्रतीक्षा ही तिन्ही या माध्यमामध्ये खूप काळ काम करणारी मंडळी आहे, तर त्यामुळे काही थोडेसे वेगळे प्रश्न पण विचारायचे. काही दिवसांपूर्वीच अमोल पालेकर आमच्याकडे आले होते इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला, त्यावेळी जो एक संवाद सुरू होता त्याच्यामध्ये काही बरेचसे मतमतांतर होती. तर आता सध्या चित्रपटांवरती ज्या पद्धतीनं खाजगी सेन्सॉरशिप्स या लागलेल्या आहेत, एखादा चित्रपट प्रदर्शित करू दिला जाणार नाही, तर याच्याबद्दल सगळेच कलाकार म्हणत आहेत की आमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला होतोय. पण दुसरीकडे अशी पण बाजू असते की तुम्ही इतिहासाचा आधार घेऊन चित्रपट बनवता आणि त्या इतिहासाची मोडतोड करता, त्यावेळेला व्यक्ती स्वातंत्र्य महत्वाचं की सत्य महत्वाचं, तुम्हाला काय वाटतं? मनापासून उत्तर देऊ? हो, मनापासूनच. अनिर्बंध मुक्त आयुष्य जगण्याची आपल्या समाजाची लायकी नाही. पण अनिर्बंध मुक्त का असावं? 1947 जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा विन्स्टन चर्चिल जाताना त्यांनी भाषण केलं होतं, तो म्हणाला होता की आम्ही ह्या देशावरती 150 वर्ष राज्य केलं, हा सुंदर देश सोडून जाताना मला खूप वाईट वाटतंय. एक अशासाठी वाटतंय की इथे अनेक वर्ष आमचा व्यापारी होते, ते पिळून काढलं होतं, मी पण आमचं एक हे होता. आणि दुसरं म्हणजे मला दिसतंय की पुढच्या 75 वर्षात या देशाची इथले लोक लांडगेतोड करतील. आपण अत्यंत निकराने प्रयत्न करून विन्स्टन चर्चिलचं भविष्य खोटं ठरवलं. तो 75 वर्ष म्हणाला होता, आपण 25 वर्षात आपल्या देशाची वाट लावून दाखवली. कशा अर्थाने? प्रजासत्ताक झाल्यानंतर पहिला घोटाळा 1952 साली झाला होता, सगळ्यांना माहिती आहे.
दोन वर्षात ही अवस्था झाली. मोठे मोठे साहित्यिक जेव्हा त्यांच्या गोष्टी लिहितात ते म्हणतात ना, त्यांचं कुठलं तरी काल्पनिक पात्र उभं करून की साहेब होता ते बरं होतं, आपल्या लोकांच्या ढोंगणावर हंटरच हवा. कुठल्याही प्रकारची सामाजिक शिस्त नाही आपल्याला, झुंडशाही आहे आपल्याकडे. कुठल्याही प्रकारचं आपल्याला स्वत्व नाही. अनेक गोष्टी आपण दुसऱ्यांच्या सहज अंगवळणी पाडून घेतो, अनेक गोष्टींचं आपण अंधानुकरण करतो, पुढे त्याच गोष्टी परदेशातनं त्याच्यावरती संशोधन होऊन आपल्याकडे आल्या की पुन्हा ते आपल्याला त्यांच्या भाषेत आपल्याशी म्हणावेसे वाटतात. त्यामुळे आपल्याला बंधनामध्ये जगलं पाहिजे. साधा रस्ता क्रॉस करायचे नियम आपण पाळू शकत नाही तर मी व्यक्ती स्वातंत्र्याच्या काय गोष्टी करताय. पण माझा त्याला शिस्त आणा पहिला. आपला शिस्तबद्ध समाज हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण आपला मिश्र समाज आहे. वर्षानुवर्ष आपण तुकड्या तुकड्याने राहतोय. भारताने जेव्हा इंग्रजांनी जेव्हा आपल्यावरती आक्रमण केलं आणि जेव्हा इंग्रजांनी सर्व भारत एकत्र केला तेव्हा कुठे आपल्याला भारत हे एक राष्ट्र याची जाणीव झाली, नाहीतर आपण एकमेकांशीच लढत होतो ना छोटी छोटी गणराज्य करून. त्यामुळे आपली तीच लाईक आहे. पण त्याचा माझ्या प्रश्नाशी थेट संबंध जोडला जाऊ शकत नाही. याचं कारण आता काही वर्ष गेली असे अनेक चित्रपट येत आहेत की ज्याच्याबद्दल खूप वाद होत आहेत आणि मग काही वेळा तो चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट आहे का इथून बसून ते अगदी खरोखर त्याच्यामध्ये दोन वेगळ्या विचारांच्या भूमिका आहेत का इथंपर्यंत आहे. पण जो मूळ मुद्दा आहे की माझ्या कला प्रांतामध्ये इतर कुणीही ढवाढवळ करू नये, मला जे वाटेल ते मी व्यक्त करणार आणि तुम्ही ते स्वीकारलंच पाहिजे, अशी पण पराकुटीची भावना योग्य आहे का? नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. व्यक्ती म्हणून तुम्ही जर इतके सक्षम असाल तर त्या समाजापुढे तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य योग्य आहे. प्रतीक्षा नाही, हे आहेच ना की तुम्हाला काय वाटतंय ते तुम्हाला व्यक्त करण्याचा अधिकार आहे, पण समोरच्याने ते स्वीकारलं पाहिजे असं कोणी सांगितलं? पण ते न स्वीकारण्याचे पण मार्ग वेगळे आहेत ना. तुम्ही दगड मारून आणि तुम्ही झुंडशाही करून जर करत असाल तर तो मार्ग नव्हे. तुम्ही त्यांनी कशातून व्यक्त झालाय? एक फिल्म मधून. तुम्ही तुमची फिल्म काढून व्यक्त व्हा, तुम्ही लिखाणातून व्यक्त व्हा. मार्ग नाहीयेत का शांततेने? मार्ग नाहीयेत का त्याचे व्यक्त होण्याचे? अशी जी आपण जेव्हा रिएक्शन देतो ती रिएक्शन नंतर मी तुला विचारणार आहे, ती एफ टी आय मध्ये का देत नाही? आपण एफ टी आय मध्ये ज्या पद्धतीनं आंदोलन झाली होती आणि तिथे ज्या पद्धतीनं विरोध सुरू होता गजेंद्र सिंगला, त्यावेळेला मात्र ते लोकशाहीच्या चौकणीमध्ये आहे का नाही हे बघितलं जात नव्हतं. नाही, मला जर विचारशील तर मी याच्या थोडंसं परे जाऊन काही बोलू इच्छितो. मुळामध्ये संजय म्हणाल ते बरोबर आहे की आपण अजून तेवढे प्रगत नाही, म्हणजे परत ते आगरकर आणि टिळक हा वाद इथे येतो की स्वातंत्र्य आधी घ्यायचं का सुधारणा आधी करायची, तर ते होत राहील त्याच्यावर चर्चा. मुळामध्ये आपण स्वतंत्र झालेलो आहोत, आता आपल्याला आपण समाजाची बांधणी करणं आपलं काम आहे. म्हणजे हे काही फक्त गव्हर्नमेंट आहे किंवा कोणतरी एका शासन मुख्यमंत्री हे प्रधानमंत्री एवढं नाही राहत, तर प्रत्येक याची जबाबदारी राहते. म्हणजे कलावंत म्हणून माझी जबाबदारी. पद्मावती चित्रपटाचं हे आताच उदाहरण आहे, त्याच्यावर मी प्रश्न विचारला होता. पण असे अनेक चित्रपट आहेत की ज्याच्याबद्दल आता पॅरल एक सेन्सॉरशिप लागली जायला लागली, तर या सगळ्याच्यावरती मी सेन्सॉरशिपच नको म्हणतोय. मुळात सेन्सॉरशिप सेन्सॉर बोर्ड काढून टाकलं पाहिजे आणि ज्याला जे व्यक्त व्हायचं. आतापर्यंत पुस्तकं खोटी लिहिली गेली नाहीत का? महाराजांचा इतिहास सगळा खोटा लिहिला गेला नाही का? सगळे आपले त्यांची शिवाजी महाराजांची जयंती दोनदा आपण साजरी करतो, म्हणून मी म्हणलं ना की तुम्ही कशा कशा बद्दल ते आहे बोलणार. त्यामुळे मला तेच वाटतं की प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे ते झाल्यानंतर तुम्ही दुसरं त्याच्यावरती हे खोटं आहे असं म्हणू शकता. पण आपल्या समाजामध्ये भावना दुखावल्या हा जो एक काही मोठा म्हणजे मग समाजाच्या परिपक्वतेचाच हा प्रश्न आहे ना. म्हणजे थोडक्यात ते समाज किती परिपक्वतेने बघतो याच्यावरच आहे, तिथपर्यंत तो पोहोचलाय का की त्या म्हणजे त्या स्वातंत्र्याचा चांगला उपभोग तो घेऊ शकेल या स्टेज पर्यंत तो पोहोचलाय का हे बघायची गरज आहे. म्हणजे तोच मूळ मुद्दा आहे. सगळ्यांच्या भावना दुखवल्या त्या जर जपायच्या ना तर एक कॅमेरा फक्त अंकल्पी आणि बाराखडी एवढं शूट करायला लागेल. चला आपण पुन्हा बारायणकडे येऊया. बारायण चित्रपटाच्या निमित्तानं तुम्ही आलेला आहात, पण मला आता या चित्रपटामध्ये सगळ्यात वेगळेपण असं तुम्हाला काय वाटतं प्रत्येकाला की बाबा इतके तुम्ही चित्रपट बघत असता करत असता पण या चित्रपटामध्ये ही एक वेगळी बाजू आहे असं तुम्हाला काय वाटतं? एकदम साधेपणा. अच्छा, प्रामाणिकपणा. अगदी साधं मांडलेलं आहे. ओके. कारण संजयचं खरं तर हे वाक्य तो नेहमी बोलतो की साधा चित्रपट आणि साधं नाटक करणं फार अवघड असतं, कारण की ते इतकं साधेपणाने दाखवलं त्यात. म्हणजे कारण की अशी मांडणी तसे पेज करा तसे डाव पेज करा असं करून ते क्लिष्ट करण्यापेक्षा आहे ते समाजाचं सरळ सरळ साधं साधं पण ते परत गाणीबिणी आणि हे बाकी पद्धतीने ते रंजक पद्धती
पाच गाणी आहेत याच्यामध्ये, चार गाणी आहेत आणि ती वेगवेगळ्या जॉनरची गाणी आहेत. म्हणजे एक शिवजयंतीवरचं गाणं आहे जे एकदम आपण म्हणू जोश आणि उत्साह सगळं असं. आणि त्याच्यानंतर एक गाणं आहे ते बारावीचं अँथम आहे. त्याच्यानंतर एक आहे ते कॉलेज आणि याची धत्तिंग सगळी, म्हणजे त्याच्यात असलेलं क्षितिज पटवर्धनने लिहिले ते गाणं की ज्याच्यात अगदी तसे शब्द पण आहेत. म्हणजे 56 गावाचे 56 नमुने 56 त्यांचे स्वभाव, मस्तीचा वायरला दोस्तीचा चार्जर लाव, सोन्या मस्तीचा वायरला दोस्तीचा चार्जर लाव. काय झालंय सर, आम्ही दोघांनी पैज लावली होती, ज्याला कमी मार्क पडतील तो वर्षभर दुसऱ्याच्या अंडर पेंटिंग होईल. आणि एक एक म्हणजे इमोशनल असं एक सॉन्ग आहे म्हणजे, तर त्यामुळे खूप वेगवेगळ्या प्रकारची चारीही ती गाणी आहेत. आणि म्हणून म्हटलं की विषय आपल्याला बरोबर पाहता हा गंभीर वाटत असला आणि जरी तो आहे तरी सुद्धा त्याची मांडणी खूप रंजक पद्धतीने, आणि ज्याला आपण म्हणतो की लाईट कम्प्लीट ट्रीटमेंट त्याच्यामध्ये आहे. कारण की आता सध्या खरंच आहे कोणाला जर शेवटी चित्रपट सांगतो काय, हे मुलाला त्याच्या कलानं जगू द्यावं हे आपण सगळे म्हणतो, तोच त्याच्यामध्ये आलेला आहे का थॉट शूट लिव्ह अँड लेट लिव्ह. अच्छा, जगा आणि जगू द्या. आणि तुम्ही शांत, तुम्ही स्ट्रेस फ्री राहा, मुलाने स्ट्रेस फ्री राहू द्या, आणि तुम्ही छान जगाल की ते पण छान जगतील. त्यामुळे मला वाटतं की असा ठोस संदेश म्हणाल तर काही नाही, पण तुम्ही बघितल्यानंतर निश्चितपणे काहीतरी एक गोष्ट मनात घेऊन जाल. ती कोणती आहे ती मला वाटतं पिक्चर बघूनच तुम्ही ठरवा. आणि मला काय म्हणतात, आपण एका डॉक्टरकडे जातो, तपासल्यानंतर डॉक्टर अरे बाप रे की अर्ध मेला होतो. दुसरा डॉक्टर असं म्हणतो, हा काय झालं तुला डॉक्टर, काय झालं, अरे काही नाही टायफॉइड म्हणतात त्याला, कळलं, असं झालं असं, इक्विजत औषध घ्यायचं, तळलेलं बिळेल आता खायचं नाही, अमुक करायचं तमुक करायचं, अमुक 7 दिवस झाले की आईला सांगायचं एक प्लेट भाजी बनव, भरपूर भाजी खा, चल जा. झालेलं असतो दोघांना टायफॉइडच, एकाला एक डॉक्टर असा करतो, एकाला एक डॉक्टर तसं करतो. सो बारायण हा चित्रपट हे तसं आहे की असंही सांगता आलं असतं, तसंही सांगता आलं असतं, मग असा का नाही सांगायचा. अच्छा, गमतीदार का नाही सांगायचा, कशाला गंभीर पद्धतीने सांगायचा, त्यांनीच सिद्ध होतं असं नाही ना. आणि विनोदाने खूप गोष्टी साध्य होतात, खूप मोठे मोठे लोक सांगून गेलेत. हो, पण जसं ट्रॅडिशनली या चित्रपटामध्ये तशी हिरोईन कोण नाही तसं म्हटलं तर व्हिलन कोण आहे का, तसं ट्रॅडिशनल व्हिलन या चित्रपटामध्ये कथा हिरो आहे, कथा हिरोईन आहे, कथा व्हिलन आहे. अच्छा, आणि 12वी ही परीक्षा ही हिरोईन आहे आणि ती विलन ही आहे. चीटिंग करायला शिकले, खरंच खूप प्रयत्न करतोय का चाहे तू, पण मला नाही जमत आहे का, सगळं ठीक होईल. मला नाही करायचं इंजिनिअरिंग. आणि मग काय करायचंय ते माहिती नाही. व्हॉट एव्हर यू डू इफ यू डोंट हॅव फेथ इन इट तू डॉक्टर सफेद, मैं भी डॉक्टर लेकिन काला, फर्क है तो बस सफेद और काले का, और यही फर्क लोगों के लिए मायने रखता है. आम्ही शपथ घेतो की आम्ही लढाई आमच्या पालकांकरिता, शेजाऱ्यांकरिता, समाजाकरिता प्राणपणाने लढणार आणि जिंकणारच. या लढाईत जो हरला तो संपला. द लास्ट टर्निंग पॉइंट ऑफ युअर लाईफ. बारावी एक संधी आहे नक्की, पण शेवटची नाही रे. मला वाटतं 12 जानेवारी पासून जेव्हा 12 येईल तो चित्रपट आपण ज्यावेळी बघू त्याच्यानंतर अधिक या चित्रपटात बोलता येईल. पण तुर्तास ही संपूर्ण टीम आमच्या स्टुडिओमध्ये आली, मनमोकळेपणानं बोलले, चित्रपट बघितला नसल्यामुळे अजून काही त्याच्याबद्दल सविस्तर बोलता येणार नाही. तो नक्की बघणार असं मात्र आम्ही सांगू शकतो. मी बघणार आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मी विनंती करणार की हा एक वेगळ्या पद्धतीचा चित्रपट जो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनाशी निगडीत आहे. आपल्या घरातलं कोण ना कोणती कधी ना कधी 12वीला आलेला असेल किंवा येणार असेल, तर त्यावेळी काय काय परिस्थिती उद्भवू शकते आणि त्याच्यावरची सोल्युशन्स काय आहेत याबद्दल भाष्य करणारा चित्रपट नक्की बघूया. हे चारही कलाकार आमच्या स्टुडिओत आले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावर चर्चा संवाद प्रतिवाद मध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.